प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। कोरोनामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत असताना त्यात पेट्रोलच्या आणि खतांच्या किमतीत केंद्र सरकारने वाढ केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे हाल अपेष्ट अजून वाढले आहेत। केंद्र सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सोमवारी जळगाव येथील राष्ट्रवादी पार्टी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात सोमवारपासून कडक निर्बंध लावण्याचं जिल्हा प्रशासनाने जाहीर केलं असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता राष्ट्रवादी पक्षाचं हे आंदोलन कितपत योग्य आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक आता विचारू लागले आहेत। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। आम्ही आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी केलेलं आहे। संख्या कमी आहे, राष्ट्रवादी कार्यालयाच्या समोरच आम्ही आंदोलन केलं आहे आणि केवळ 5 लोक पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आम्ही निवेदन देणार आहोत। कोणाचं संकट आहे, नियमाचं अंमलबजावणी आम्ही करणार आहोत, कुठेही नियमांचं उल्लंघन होणार नाही। परंतु ज्या अडचणी आहेत त्या मांडल्याच पाहिजे, केंद्र सरकारच्या दरबारी राज्य सरकारकडे आम्ही पाठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न। कोरोनाचं महासंकट असताना केंद्र सरकारने खताच्या, पेट्रोलच्या, डिझेलच्या किमती वाढवल्या। खरं म्हणजे शेतकरी सामान्य माणूस यांना दिलासा देण्यापेक्षा त्यांचं कंबरडं मोडलं। आज खताच्या किमती 500 ते 700 रुपये वाढल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे, जमीन पेरायची की नाही। आम्ही आंदोलनामार्फत केंद्र सरकारने विचारू इच्छितो, जर जमीन पडली त्याची नुकसान भरपाई केंद्र सरकारने द्यावी। अक्षरशः कोरोना काळातच आज लस मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकरी आज हवालदिल झाला आहे। त्याला दिलासा देण्याचा कामाच्या ऐवजी त्याच्या जखमेवर मीठ तोडण्याचं काम केंद्र सरकार करत आहे, या केंद्र सरकारचा आम्ही निषेध करतो आहोत। खताच्या किमती येत्या 15 दिवसात 8 दिवसात कमी न झाल्यास रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी मोठं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आज कोरोनाचं महामारीचं संकट असल्याकारणाने नियमाचं पालन करून निषेध या ठिकाणी व्यक्त करण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे।